फुडलवर शुभ्रा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे इन्स्टंट आप्पे. त्यामुळे ना मी थोडासा रवा आहे ना 5-10 मिनटांपूर्वी भिजू घातला होता. एक वाटी रवा आहे हा आणि आता याच्यात काय काय टाकणार आहे मी ते तुम्हाला सांगतेच. यामध्ये मी टाकणार आहे खाता सोडा घेतलेला आहे मी थोडासा, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि 1 छोटासा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. मी सगळे आता हे मिक्स करणार आहे. चमच्याच्या साहाय्याने हे बघ घट्ट झालेलं आहे. मी थोडंसं पाणीवर राहिलं होतं ते मी ओतून दिलेलं आहे. आता मी यात टाकणार आहे बेसन पीठ. हे बघा हे मी ना बेसन पीठ यात टाकलेलं आहे 1 मोठा चमचा भरून आपला, म्हणजे आपण टेबलस्पून म्हणतो, म्हणजे आपण पोहे खायचा चमचा जो असतो तो भरून मी यात बेसन पीठ पण ॲड केलेलं आहे. आता हे सगळं घट्टसर मी चमच्याच्या साहाय्याने हलवून घेते. आणि यामध्ये तुमच्याकडं असेल तर शिमला मिरची असते ना आपली ती किंवा टोमॅटो पण घालू शकता, पण मला टोमॅटोची टेस्ट आहे ना आवडत नाही यामध्ये, त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकत नाही. तुम्ही शिमला मिरची असेल तर यात नक्की घालू शकता. आता हे बॅटर झालेलं आहे थोडं घट्ट, मी थोडंसं त्यात पाणी टाकते. गॅसवर ठेवलेलं आहे मी आता आप्याचं भांडं आणि गॅस चालू केलेला आहे कमी आचेवर. आता यात मी टाकणार आहे थोडं थोडं तेल. यात घेतलेलं मी थोडं थोडं तेल टाकू. हे बघा आता चमच्याच्या साहाय्यानेच आहे ना मी यामध्ये 1-1 चमचा भरून आहे ना टाकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने यात टाकून घ्यायचं ना. आता मी याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. हे बघा आता आहे ना झाकण काढलं आहे मी ना, आता हे सगळे पलटून देते. हे बघा एक पलटला आहे मी किती छान. आणि परत 2 मिनटं असेच हे कमी गॅसवरती होऊन द्यायचे. हे बघा आता कमी याच्यावर हे 2 मिनटं होऊन दिले का झाले आपले आप्पे रेडी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया नवीन अशाच व्हिडिओसोबत.